kan? या ठिकाणी रिपब्लिकन कामगार सेनेचे अध्यक्ष माननीय बनसोडे सर या ठिकाणी चेतभूमी या ठिकाणी आवाज उपस्थित झालेले आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय प्रतिक्रिया आपण या ठिकाणी कशा प्रकारे अभिवादन. सर्वप्रथम महामानव परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन करतो. आपण पाहत असाल की गेले 2 वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी अनुयायांना आंबेडकरी जनतेला बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन म्हणावं तसं घेता आलेलं नाही. कोरोनाचे प्रतिबंध असल्यामुळे खूप अल्प संख्येमध्ये लोक इथून अभिवादन करत होते. परंतु यावर्षी थोडं कोरोनाचा सावट जे आहे थोडं प्रमाण कमी झालेलं आहे आणि वॅक्सिनेशन देखील मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. केंद्र सरकार राज्य सरकार सांगण्यावरून 50% लोकांचं वॅक्सिनेशन झालेलं आहे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव तसं पाहिजे तसा या टायमाला नाही आहे. त्याच्यामुळे जनतेमध्ये एक उत्सुकता होती की जनतेचे इथे येऊन बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेण्याची त्यांची जी इच्छा होती त्या इच्छेवर विरजण घालण्याचं काम राज्य शासनाच्या निर्णय घेतला की या ठिकाणी कोणी येऊ नये. स्थानिक प्रशासन असेल त्यांनी देखील आवाहन केले जनतेला प्रेस कॉन्फरन्स घेऊन की कोणी या ठिकाणी येऊ नये, गर्दी करू नये आणि वॅक्सिन ज्यांनी घेतलेले असेल कोरोनाची लस वगैरे घेऊन मग या ठिकाणी यावं. त्यामुळे जनतेमध्ये थोडी नाराजी होती. परंतु सरसेनाने अंदाज आंबेडकर यांनी जनतेच्या मनातील गोष्ट लक्षात घेऊन जनतेच्या भावना लक्षात घेऊन अभिवादन करण्याचं आवाहन सरसेनाने आनंदाजी आंबेडकर यांनी जनतेला केलं होतं आणि या आव्हानाला प्रतिसाद देत मोठ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भीमानुयायी देशातून विदेशातून राज्यातून या ठिकाणी अभिवादन करत आहेत आणि एकदम शांततेच्या पद्धतीने अभिवादन करत आहेत. बाबासाहेबांना नतमस्तक होऊन या ठिकाणी ऊर्जा घेऊन जाऊन वर्षभर त्याच्यावर कार्य करणार आहेत, शांतीचा संदेश घेऊन जाणार आहेत. बाबासाहेबांनी दिली शिकवण, शिका संघटित व संघर्ष करेल ही शिकवण घेऊन समाजामध्ये जाऊन त्या पद्धतीने वर्षभर कार्यरत होऊन ऊर्जा या ठिकाणी मिळून तरी घेणार आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी चांगल्या प्रकारचं वातावरण आहे आणि म्हणून या आव्हानाला प्रतिसाद दिल्याबद्दल मी जनतेचं खूप खूप धन्यवाद देतो आणि सर्वांना आजच्या या कार्यक्रमाबद्दल पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने आणि आपण जे प्रसिद्धी माध्यम आहात जे आपण प्रसिद्धी माध्यमात सम्यक न्यूजच्या माध्यमातून क्रांती न्यूजच्या माध्यमातून जे आपण जनजागृती करण्यासाठी व जनतेपर्यंत आमच्यासारखा संदेश या ठिकाणी चाललेल्या कार्यक्रमाचा जो संदेश आहे पोहोचवत आपण जो प्रयत्न करतो त्याबद्दल आपल्या देखील या ठिकाणी धन्यवाद देतो. असं सहकार्य बाबासाहेबांच्या कार्याला आपण देत राहिला अशी अपेक्षा होतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भीम. तर ही जी काय ऊर्जा आहे ही ऊर्जा या ठिकाणी आल्यानंतर जी ऊर्जा आहे ती वर्षभर भीमायांना अनुयांना ऊर्जा देत असते अशा प्रकारचं अभिवादन बनसोडे सरांनी या ठिकाणी केलेलं आहे.